यस मैच ऑन कर रही है टॉस जिंकला मलई टीम ने पहिल्यांदा फील्डिंग करना चाहिए निर्णय घेतलाय सलामी ची जोड़ी मैदान पप्पू है पप्पू नेसवनकर स्ट्राइकिंग एंडला नॉन स्ट्राइकला रोहन कवड़े आपल्याला दिसेल प्रशांत मानसेकर राउंड विकेट मारा पुल्लर लेन चा अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली या ठिकाणी पैडल सीडर वरती हा चेंडू अर्धवतो लेगबाईचा सिग्नल येतो तोपर्यंत एक धाव तारा मुंगरीच्या खात्यामध्ये ऐड केली जाईल लेगबाईज चांगला चेंडू पुन्हा एकदा थोडंसं अपील होते उत्साह जास्त आत्मविश्वास कुठेतरी कमी आहे आणि त्यामुळेच की काय या ठिकाणी सुरक्षित राहतो बॅट्समन टीमची धावसंख्या एक ने पुढे जाईल धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती मात्र दोन धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मळई विरुद्ध तारा मुंबरी या दोन टीम मध्ये ही लढत आहे टॉस जिंकलाय मळई टीम ने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय पप्पू आहे या ठिकाणी स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन तयार असेल चांगला फटका या ठिकाणी लॉन्ग अपच्या दिशेने आणि हा चेंडू वन बाउन्स चौकार जातोय पप्पू नेसवनकरच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार या चौकाराच्या सहाय्याने टीमच्या खात्यामध्ये चार धावाने ऍड केली जाईल टीमची धावसंख्या चार ने पुढे जाते धावसंख्या वाढते धावसंख्या होते ती मात्र सहा धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे प्रशांतच्या गोलंदाजीवरती काऊ कॉर्नरने लॉन्ग अपच्या मधोमध चौकार खेचलाय पप्पू नेसवनकरने सहा धावा सध्या स्कोर कार्ड वरती बॉलर तयार असेल या ठिकाणी प्रशांत मंचेकर नेक्स्ट मॅच असेल देवगड इलेव्हन विरुद्ध VRCC आनंदवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या या इनिंग नंतर आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचे टॉस का बॉस मध्ये प्रशांत गोलंदाजी मार्कोर चांगला चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव ऍड केली जाईल नेसवनकरच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या एक ने पुढे जाते सात धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत त्या मात्र तारा मुंबरी टीमने टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतो हा संघ तारा मुंबरी रोहन येतोय स्ट्राइकिंग एंडला रोहन खवळे स्ट्राइकिंग एंडला नॉन स्ट्राइकला पप्पू नेसवनकर प्रशांत मानसेकर गोलंदाजी मार्कवर तयार असेल चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन एसटी रक्षक भंबल झालाय तोपर्यंत हा चेंडू एसटी रक्षकाच्या मागे सीमा पार चौकार जातोय लेग बायचा सिग्नल आणि चार धावा या खात्यामध्ये ऍड केल्या जातील टीमची धावसंख्या चार ने पुढे जाते एसटी रक्षक या ठिकाणी मिस जातोय आणि तोपर्यंत चार धावा ऍड केल्या जात आहेत टीमची धावसंख्या चार ने पुढे जाते धावसंख्या होते ती मात्र अठरा धावा अकरा धावा सध्या स्कोर कार्ड वरती प्रशांत येतोय गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकिंग एंडला पुन्हा असेल रोहन या ठिकाणी दिसेल आमच्या मेगा स्क्रीन वरती चांगला चेंडू स्विंग इन मिस काय गोलंदाजी करतो या ठिकाणी आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होती ती मात्र बिनबाद अकरा धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले ते मात्र तारा मुंबरी टीमने या ठिकाणी ग्राउंड क्रमांक दोन वरती अर्ध्या तासामध्ये अन्वी इलेव्हन आणि वाडातर इलेव्हन या दोन टीम मध्ये मॅच असेल ग्राउंड क्रमांक दोन वरती त्या अगोदर या मॅचची इनिंग झाल्यावर आपण टॉस का बॉस मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टन लिहायचं आहे अन्वी इलेव्हन आणि वाडातर या दोन्ही टीमच्या कॅप्टनने या इनिंग नंतर आमच्या टॉस का बॉस मध्ये यायचं टॉस साठी नेक्स्ट मॅच असेल देवगड इलेव्हन विरुद्ध VRCC आनंदवाडी मैदान क्रमांक एक वरती
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय 11 धावा. निलेश कोंडे येतोय गोलंदाजी मार्कवर. ओव्हर क्रमांक 2 पेश करण्यासाठी सज्ज असेल. मलई टीमला विनंती असेल, जे निर्णय घ्यायचे ते फटाफट घ्या, कारण आज स्पर्धेचा पहिला दिवस आहे. शुभारंभामुळे थोडासा उशीर झालाय. सहकार्य करायचे सर्वच्या सर्व संघाने या ठिकाणी. नेक्स्ट मॅच असेल देवगड 11 विरुद्ध VRCC आनंदवाडी. ग्राउंड क्रमांक 2 वरती अर्ध्या तासानंतर मॅच असेल अन्वी 11 विरुद्ध वाडातर. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस का बॉस मध्ये यायचंय या इनिंग नंतर. निलेश कोंडे राऊंड विकेट मारा करतो पंचांच्या डावीकडून. बॉलर तयार असेल या ठिकाणी. स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन पप्पू ज्याने एक चौकार खेचलाय तोच बॅट्समन तयार असेल. चांगला चेंडू पीच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु बीट झालाय बॅट्समन. निर्धाव चेंडूची सांगता होते. टीमची धावसंख्या रोखून धरली आहे. ओव्हर क्रमांक 2 सध्या पेश करतो या ठिकाणी निलेश कोयंडे. प्रशांत मंचेकरचं कौतुक करावं लागेल, 4 धावा त्याने खर्च केले आहेत ओव्हर क्रमांक 1 टाकताना. चांगला चेंडू कव्हरला, पॉइंटला दिशा दिली आहे. 38 सर्कल मध्ये चांगलं क्षेत्र रक्षण. तोपर्यंत एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या होते 12 धावा. ओव्हर क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावरती आहे. टीमची धावसंख्या होते 12 धावा. निलेश कोंडे गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट मारा करतोय. स्ट्राइकिंग एंडला रोहन खवळे. चांगला फटका लावून तो कार्पेट चेंडू या ठिकाणी जायचो कव्हरला. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण बंबल होईपर्यंत दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात बॅट्समन या ठिकाणी रोहन बॅक टू पॅव्हिलियन. टीमला बसलेला पहिला हादरा. टीमची धावसंख्या होते 1 बाद 13 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या तारामम री टीमने. नवीन बॅट्समन सध्या मैदानात जाईल. नवीन बॅट्समन सध्या मैदानात जाईल श्रेयस राजन. स्ट्राइकिंग एंडला सलामीचा बॅट्समन पप्पू दिसेल या ठिकाणी. ओव्हर क्रमांक 2 पेश करतोय. निलेश कोंडे या ठिकाणी असेल. पुन्हा एकदा बॉलर तयार असेल या ठिकाणी निलेश. राऊंड विकेट पुढल्या रेंजचा हा फटका लॉंग अपच्या डोकानी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन या ठिकाणी चेंडू पडतोय. तो पर्यंत षटकार जातोय. श्रेयस राजमच्या बॅट मधून निघालेला हा पहिला षटकार. टीमची धावसंख्या 6 पुढे जाईल. 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. मोठा फटका प्रहार केला, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. टीमला बसलेला दुसरा आदरा. टीमची धावसंख्या होते 2 बाद 19 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती लावले. विशाल येतोय.
नवीन बॅट्समन सध्या मैदानात. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. सिलिमी डॉलर क्षेत्ररक्षक 30 यार्ड मध्ये तोपर्यंत थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षण, परंतु एक चौटी धाव घेण्यात दोन्ही बॅट्समन तैनात आहे. तोपर्यंत एक धाव ऍड केली जाईल. ओव्हर क्रमांक 2 ची सांगता होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या होते ती मात्र 2 बाद 20 धावा. सध्या स्कोर कार्ड वरती लावलंय त्या मात्र तारा मुंबई टीमने. या ठिकाणी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न आहे तारा मुंबई टीमचा. आस्किंग रन रेटचा विचार केला तर मात्र 10 सरासरीने हा संघ खेळताना दिसतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा तारा स्पोर्ट्स तारा मुंबई टीमच्या. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवेल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल या मॅच मध्ये. मळई टीमला विनंती असेल या ठिकाणी, चला टीम मीटिंग लगेच आठवून घ्यायची. नवीन बॅट्समन प्रणय येतो बॉलर या ठिकाणी. प्रणय साधी असेल नवीन बॉलर. गोलंदाजीसाठी सज्ज असेल या ठिकाणी. ओव्हर क्रमांक 1 या ठिकाणी प्रशांतने पेश केली. 5 धावा त्याने खर्च केले, परंतु निलेशने सुद्धा चांगली गोलंदाजी पेश केली आहे. प्रणय साधी येतोय. ओव्हर क्रमांक 3 उर्ध विकेट मारा करेल. चांगला फटका हा चेंडू आउट ऑफ पार. षटकार होतो या ठिकाणी. या षटकाराच्या सहाय्याने टीमची धाव संख्या 6 पुढे जाईल. 26 धावा. प्रणय साधीच्या पहिल्या चेंडूवरती विशालने षटकार खेचलाय. लॉंग ऑफला आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन हा चेंडू पडतोय. तोपर्यंत टीमची धाव संख्या 26 धावा. उर्दू विकेट मारा करतो प्रणय या ठिकाणी असेल. पुन्हा एकदा चांगला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायचा. क्षेत्ररक्षक येतोय की काय, परंतु या ठिकाणी हा चेंडू 1 बाउन्स चौकारासाठी जातोय. आमच्या संयोजक त्या ठिकाणी आम्हाला सिग्नल करतायत हा चेंडू 4 धावांसाठी जातोय. 4 धावा तर ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 30 धावा. काय अफलातून बॅटिंग करतोय विशाल. कौतुक करावं लागेल या विशालचं. 2 चेंडूवरती 10 धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी. प्रणय साधिये युवा गोलंदाज आहे, परंतु भरपूर सामन्यांचा अनुभव नाही, परंतु आज मात्र तुम्हाला अचूक गोलंदाजी करावी लागेल. चांगला फटका पुन्हा एकदा आडव्या बॅटने मार्ग लगावलाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. तोपर्यंत 1 बाउन्स चेंडू पकडला जातोय. धावशीचा धोका असेल आणि यावर मात्र पप्पूला माघारी परतावं लागेल. टीमला बसलेला 3रा आदरा. ज्या ठिकाणी गरज नव्हती त्या ठिकाणी मात्र या ठिकाणी दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सलामीचा पप्पू निसवणकर बॅक टू पॅव्हिलियन. टीमची धाव संख्या होते 3 बाद 31 धावा. विकी कडू आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. नवीन बॅट्समन सध्या मैदानात असेल. विशाल आपल्याला पाहायला भेटेल पुन्हा एकदा, ज्याने 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार केले. प्रणय साधिये स्विंग इन मिस. भरपूर वेळानंतर चेंडू अप्रतिम फेकलाय. गुडलेंजवरती टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टंप थोडासा पिच केलाय आणि तोपर्यंत प्रणय साधेचा हा स्लोअर पद्धतीचा चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी करतोय या ठिकाणी. भरपूर वेळानंतर डॉट चेंडू फेकतोय प्रणय साधिये. उर्ध विकेट मारा करेल चिन्मय जोशी. या ठिकाणी चांगला चेंडू पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाईल. चांगली फेकी होते या ठिकाणी डीप मधून. तोपर्यंत 1 धाव ऍड केली जाते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धाव संख्या 30 धावा. सध्या 32 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या त्या मात्र
तारा स्पोर्ट्स तारा मुंबई या टीम ने टॉस हरल्यानंतर बैटिंग करतो या संघ टॉस जिंकला मलाई टीम ने परंतु गोलंदाजी करताना प्रणय साधी आता मात्र हा चेंडू ऑफ स्टीम भरपूर या ठिकाणी स्टंप पिच करतोय तोपर्यंत पंच या ठिकाणी वाइड घोषित करताय तोपर्यंत एक धाव ऐड केली जाईल टीमची धाव संख्या एक ने पुढे जाते 33 धावा सध्या स्कोर कार्ड वरती ओव्हर क्रमांक 3 सध्या पेश करतोय प्रणय साधी स्ट्राइकिंग एंडला असेल चिन्मय जोशी चांगला फटका लावून तो कार्पेट चेंडू नाही आहे परंतु सिली मिडॉन क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कल मध्ये आणि चिन्मय जोशी आपलं खातं खोलतोय टीमची धाव संख्या एक ने पुढे जाते धाव संख्या होते ती मात्र 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा सध्या स्कोर कार्ड वरती 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धाव संख्या होते 34 धावा या ओव्हर नंतर नेक्स्ट मॅच असेल देवगड 11 विरुद्ध बीआरसीसी आनंदवाडी शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल तन्मय या ठिकाणी दिसेल आपल्याला आणि ग्राउंड क्रमांक 2 वरती मॅच असेल अनवे 11 विरुद्ध वाडातर 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या टॉस का बॉस मध्ये यायचे या ओव्हर नंतर नेक्स्ट मॅच असेल देवगड 11 टीमचा कॅप्टन या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचंय तन्मय प्रभू येतोय शेवटचं षटक शेवटचे 6 चेंडू पोलर लेनचा हा चेंडू आहे परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली आहे लेग स्टिक पिच केलाय तोपर्यंत हा चेंडू वाईड घोषित करतायत टीमची धाव संख्या 1 ने पुढे जाईल चिन्मय जोशी आहे या ठिकाणी 35 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पुन्हा एकदा फुलर लेन लावून कार्पेट चेंडू कव्हरला पिच केलाय त्या ठिकाणी तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते दुसरी धाव धाव घेण्याचा प्रयत्न आणि दोन धावा तर कंप्लीट केल्या जात आहेत त्या मात्र विशाल आणि चिन्मयच्या माध्यमातून टीमची धाव संख्या 2 ने पुढे जाईल 37 धावा सध्या स्कोर कार्ड वरती आहेत तन्मय आहे गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकिंग एंडला आपल्याला पाहायला भेटेल चिन्मय जोशी मोठा फटका प्रहार केलाय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी वन बाउंड चेंडू पकडला जातोय प्रणय साधे त्या ठिकाणी आपल्याला दिसतील आमच्या मेगा स्क्रीन वरती तोपर्यंत एकच धाव तारा मुंबईच्या खात्यामध्ये ऍड केली जाते टीमची धाव संख्या होते 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा या अगोदरच्या मॅच मध्ये आंबेरी टीम विरुद्ध वाडातर टीम या दोन टीम मध्ये लढत पाहायला भेटली होती 66 धावा वाडातरने टीमने बनवल्या होत्या चांगला फटका काऊ कॉर्नरच्या दिशेने पाहायचा झेल होतो का आणि यावर मात्र षटकार जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हवाई सपर जातोय आता मात्र विशालच्या बॅट मधून निघालेला हा षटकार तन्मय प्रभू गोलंदाजी करतोय 6 धावा ऍड केल्या जातील टीमच्या खात्यामध्ये टीमची धाव संख्या 44 धावा बॉलर तयार असेल पुन्हा एकदा चांगला चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी तोपर्यंत काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय वेगाने चांगली फेकी करेल तोपर्यंत धावचीचा धोका असेल आणि या ठिकाणी बाद होतोय तो मात्र विशालीला माघारी परतावा लागेल टीमला बसलेला 4th हादरा टीमची धाव संख्या होते 45 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 45 धावा सध्या तारा स्पोर्ट्स तारा मुंबई टीमने लगावलं शेवटच्या ओव्हरचा दोन चेंडू शिल्लक असतील नवीन बॅट्समन सध्या मैदानात जाईल नवीन बॅट्समन सध्या मैदानात जाईल टीमची धाव संख्या होते 45 धावा दीपराज भाबल प्रभू गोलंदाजी मार्कवर असेल दीपराज बाबल स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन दिसेल चिन्मय जोशी नॉन स्ट्राइक एंडला टीमची धाव संख्या 45 धावा शेवटचं षटक या ठिकाणी चांगला फटका या ठिकाणी कव्हरला
नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र वेगवान पद्धतीची धाव, परंतु या ठिकाणी बॅट्समन बाद होतोय. एक धाव ऍड केली जाईल, टीमची धाव संख्या 46 धावा. दीपराज बाबल बॅक टू पॅव्हिलियन, दीपराज बाबल या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅट्समन सध्या मैदानात जाईल, किशोर धुरी जातोय नवीन बॅट्समन. चाळीस धावा, नवीन बॅट्समन सध्या मैदानात, किशोर बाबल 46 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. तन्मय प्रभूचा शेवटचा चेंडू, उर्दू विकेट मारा करेल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन दिसेल आपल्याला, किशोर बाबल, किशोर धुरी दिसतोय. चांगला फटका, स्टेट डाऊचा फटका आहे, परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी जातोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते, एक फेकी खराब आहे, परंतु एस टी रक्षकाच्या मागे बॅकअप केलं जातोय. आणि यावर मात्र 2 धावा आणि चिन्मय जोशी या ठिकाणी बाद होतो. टीमला बसलेला 6 आदरा, टीमची धाव संख्या होती 48 धावा. 6 गण्यांच्या मोबदल्यात 48 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत. विजयी 49 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. मळई टीमला येणारे चेंडू असतील आपल्याकडे 24, आणि 24 चेंडू मध्ये 49 धावा मळई टीमला बनवायचे. नेक्स्ट मॅच असेल, मी देवगड 11 कॅप्टन आणि VRCC आनंदवाडीचा कॅप्टन ना टॉस साठी बोलवतो. टॉस उडवण्यासाठी मी आपल्या मंडळाचे हितचिंतक श्री प्रल्हाद उर्फ बाबू उपरकर यांना इथे आमंत्रित करतो. यस, यानंतरचं धावतं समालोचन करतील देवगड तालुक्यातील प्रसिद्ध समालोचक VKG कडू. यानंतरचा आवाज तुम्ही ऐकाल VKG कडू, आणि मी उत्तम मुणगेकर काही वेळासाठी रजा घेतो. ओव्हर टू VKG. देवगड इव्हेंट्स टीम चा कॅप्टन कॉल घेणार आहे. देवगड 11 ने टॉस जिंकलेला आहे, पाहूया ते काय चूज करणार आहेत. बॅटिंग घेणार आम्ही. देवगड 11 ने टॉस जिंकलेला आहे आणि बॅटिंग घेणार आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद उत्तमजी मुंगेकर. तर चालू असलेला सामना अन्वी 11 आणि वाडातर 11 या टीमच्या कॅप्टन्सना टॉस बॉक्स मध्ये बोलवतोय. अन्वी 11 चे आणि वाडातर 11 चे कॅप्टन. तर चालू असलेला सामना जय बजरंग मळई वर्सेस तारसपूर तारा बोंबडी या सामन्याला पंच म्हणून काम पाहतायत ते आमचे विष्णू प्रभू सर आणि संदीप धीरज सर. तर प्रथम फलंदाजी करताना तारसपूर तारा बोंबडी या संघाने. हॅलो, सेकंड राऊंड होणार आहे. मी पुन्हा एकदा आमच्या मंडळाचे हितचिंतक श्री प्रल्हाद उपरकर यांना इथे आमंत्रित करतो. कोण कॉल घेईल दोघांमधलं? वाडातर 11 चे कॅप्टन कॉल घेणार आहेत. अनवी 11 चे कॅप्टन ने टॉस जिंकलेला आहे, पाहूया ते काय चूज करत आहेत. क्षेत्ररक्षण स्वीकार. अनवी 11 चे कॅप्टन ने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण चूज केलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. यानंतरचा जो दुसरा सामना होणार आहे तो अनवी 11 आणि वाडातर संघ या दोन्ही संघातील सामना हा 2 नंबर मैदानावर होईल. तर स्ट्राईकला असेल तर बंटी शेलटकर, नॉन स्ट्राईकला तर अनिल कोइंडे. सलामीची जोडी मैदानात जाते ती जय बजरंग मळई या संघाची. तर वैयक्तिक पहिल्या संघाच्या तर्फे पहिले षटक घेऊन येणार आहे.
ओके गोलंदाज नाव सांगायचं आहे बॉलर ने प्रथमेश राजम राइट टाइम ओवर द विकेट समोर असेल तो बंटी सुरेख चेंडू खणखणीत असा मारला फटका बघा की धावांसाठी जातोय आणि हा पहिला चेंडू पहिला षटकार सहा धावाने संघाचं खातं उघडतो वैयक्तिक खातं उघडतो तो बंटी आपल्या संघाचा आक्रमक पवित्र धारण करून खेळण्यासाठी सज्ज होतो आहे तर मी परेश सनी यांना विनंती केली आमच्या व्यासपीठावरला परेश सनी तर दुसरा चेंडू असेल राजण्याचा अकूट टप्प्यात चेंडू पंचाकडे वाईची बाद मागताना निर्भाव चेंडूची सांगता होते पंच काय आपल्या निर्णयावर ठाम राहतात परेश सनिये यांना विनंती राहील व्यासपीठावर या पुन्हा एकदा प्रथमेश राजम लेफ्ट हँड ओव्हर द राउंड विकेट गोलंदाजी करण्यास तयार समोर असेल तो बंटी राईट हँड फलंदाज नॉन स्ट्राईक ला येतो अनिल कोंडे पहिल्या षटकाचा खेळ तर पॉवर प्लेचं षटक राहील पहिल्या भागाच्या पॉवर प्लेचा षटकामध्ये किती धावा जमा करतायत ते मुळे या संघाचे दोन्ही सलामीचा उंच असा उडवलेला फटका बघा किती धावांसाठी जात आहे आणि हा देखील खणखणीत असा षटकार या षटकातील हा दुसरा षटकार धावसंख्या होती ती 12 धावा पहिले षटक चालू असताना जय बजरंग मळे थोडीशी धमाकेदार सुरुवात आपल्याला मळे या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते आहे पुढील चेंडू असेल आता पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून उचलेला हा रेल्वे स्टेशनच्या बाजूला जाणारा षटकार या सहा धावाने धावसंख्येत धावसंख्या होती ती 18 धावा कारण थोडस महागड म्हणावं लागेल खूपच महागड षटक ते प्रथमेश राजन याचं पहिल्याच षटकामध्ये सलग 3 षटकार खेचत 18 धावांवर जाऊन पोहोचतो तो संघ जय बजरंग मळे पुढील चेंडू असेल प्रथमेश राजम थोडस साइड मध्ये चेंज करून पुन्हा एकदा उडवलेला फटका हा देखील मला वाटतं कणकणीत असा षटकार या सहा धावांवर धावसंख्येत धावसंख्या होती 24 धावा थोडस मागण खूपच मागण म्हणावं लागेल षटक ते प्रथमेश राजम होतं आतापर्यंत 4 षटकार खेचले गेले ते बंटीच्या बॅट मधून आतापर्यंत 5 चेंडू फेकले 5 चेंडू 4 षटकार खेचले तर बंटी आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील बघा षटकार का चौकार मारून या षटकाची समाप्ती करतो तो पुढील चेंडू प्रथमेशाचा समोर असेल तो बंटी हा देखील खरोखर आत्मत्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण होतंय खरोखर निर्भय चेंडूने षटकार समाप्ती होते एका षटकार समाप्ती धावसंख्या होती बिनबाद 24 धावा पहिले षटक समाप्तीच्या नंतर जय बजरंग मळे एकोणपन्नास धावांचा पाठला करणार उतरणार जय बजरंग मळे हा संघ पहिल्या षटकामध्ये 24 धावा फलकावर लागल्यात माननीय श्री महेंद्र सर बाबल कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय महेंद्र सर बाबल श्रेयस राजम वैयक्तिक पहिले संघ दुसरे षटक घेतो अजून जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 25 धावा जय बजरंग मळे या संघाला सलामीची जोडी मैदानामध्ये दिसते आता स्ट्राईकला पहिल्यांदाच असेल तो अनिल कोंडे तर श्रेयस राईट हँड ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यास तयार असेल अनिल याला राईट हँड फलंदाज
पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या खेळानंतर दुसरं षटक घेऊन येतो तो श्रेयश राजम आकूट टप्प्याचा चेंडू पॉइंट आणि गलीच्या मधोमध मारलेल्या चार धावांसाठी खणखणी तसा चौकार या चार धावांनी धावसंख्या होते ती 28 धावा यानंतर पुन्हा एकदा श्रेयस रायटम ओर द विकेट अनिल याला थोडस ओके हॅलो आदावायचे किती धाव मिळतात एक धाव पूर्ण करते एका धावेवर सामना दोन्ही फलांना एका धावेने धावसंख्येत बदल होतो धावसंख्या होते ती 29 धावा पुन्हा एकदा श्रेयस आपला राईट आर्म ओढ द विकेट गोलंदाजी करण्यास तयार होतो समोर असेल तो एक आक्रमक फलंदाज बंटी फुलटा स्वरूपाचा चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने भिरकावलेला बघा की थोडस गच्चा क्षेत्रक्षण म्हणावे तिथे असलेल्या क्षेत्रक्षण म्हणून चार धावा या वाईड नाही ओके एकूण पाच धावा प्राप्त होते ते जय विजय मळे या संघाला पाच धावाने धावसंख्येत बदल धावसंख्या होते ती 34 धावा पुढचा चेंडू हा फ्री हिटचा असेल बघाचा या फ्री हिटचा चेंडूचा फरोफर फायदा घेतात का दोन्ही फलंदाज स्ट्राईकला असेल तो बंटी आकूट टप्प्यात चेंडू भिरकावलेला बघाचा की दाम येतात एक धाव सुंदर क्षेत्र क्षमता दुसरा धावेचा नकार देतो आहे एका धावेने धावसंख्येत बदल होते धावसंख्या होती ती 35 धाव आतापर्यंत फलकावर लागले आहेत अजून जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता असेल पुढील चेंडू श्रेयसाचा स्ट्राईक लागतो अनिल कोंडे फुलटा सरफा चेंडू मात्र लेग स्टिकचा बाहेरचा चेंडू असेल अंपायरकडून वाईट चिकोना त्यांना अवांतर धावसंख्येत वर आणि एक धावून एकूण दोन धाव या दोन धावेने धावसंख्येत बदल होतोय 36 धावा फलकावर लागल्यात थोडस खराब गोलंदाजी माफ करा 37 धावा फलकावर लागतात ते जय बदल मळे या संघाचे पुन्हा एकदा श्रेयस राईट आर्म ओर द विकेट समोर असेल तर बंटी याला आता मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खरोखर सुंदर निर्धाव चेंडू टाकण्यात यश येते गोलंदाज श्रेयसाला यानंतरचा जो मैदान क्रमांक एक वर होणार सामना असेल देवगड 11 बांदेवाडी आणि VRCC आनंदवाडी या दोन संघांनी मध्ये होणारा सामना असेल आणि हा आमच्या कॉमेंट्री बॉक्स वर येऊन पडणारा खणखणी तसा षटकार या सहा धावाने धावसंख्येत बदल होते 43 धावा देतो एक मिनिट धावा फलकावर लागतात अजूनही जिंकण्यासाठी फक्त सहा धावांची आवश्यकता असेल पुढील चेंडू असेल तो श्रेयसाचा सुरेख चेंडू ओके मला सांगा ओके एक धाव मिळते एका धावाने धावसंख्येत बदलले धावसंख्या होते ती 44 धावा अजूनही हा एक घेतली अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल बघायचा 12 चेंडू फक्त जिंकण्यासाठी पाच धावांची आवश्यकता असेल ते मळे या संघाला विठ्ठल खवळे राईट आर्म ओर द विकेट तिसरा षटक घेऊन येतो पहिला चेंडू ऑफ स्टंपचा थोडासा बाहेर पिच झालेला स्वतःच फॉलो थ्रू मध्ये क्षेत्रक्षण होतोय निर्धाव चेंडू पुढील चेंडू असेल विठ्ठलाचा राईट आर्म ओर द विकेट समोर असेल तो बंटी जिंकण्यासाठी फक्त चार धावांची आवश्यकता असेल मळे या संघाला
अतः फोटा चौफल चेंडू आणि हा उडवला होता सीमा रेषेच्या बाहेर हा खणखणीत षटकार या साधावने जय बजरंग मळई हा संघ विजय होतोय. यानंतर जो मैदान क्रमांक एक वर होणारा सामना असेल देवगड इलेव्हन बांदेवाडी आणि व्हीआरसीसी आनंदवाडी. बांदेवाडी संघाने नाणेफेक जिंकले तर बॅटिंग